भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चिंधरण येथे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून तयार झालेल्या काँक्रीटीकरण रस्त्याचं आणि चिंधरण ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या गटरांच्या कामाचं उद्घाटन आणि स्मशानभूमीच्या कामाचं भूमिपूजन सोहळा हा मंगळवारी संपन्न झाला. या कामांचा तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी चिंधरण येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीतून तयार झालेल्या काँक्रीटच्या रस्त्याचं आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गटरांच्या कामाचं उद्घाटन आणि स्मशानभूमीच्या कामाचं भूमिपूजन हे अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झालं. तसेच शांतिवन येथे रस्त्याच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी चिंधरण ग्रामपंचायत कार्यालयात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष आप्पा भागीत, नामदेव जमदाडे, नरेश पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, कैलास मडवी, अंकुश पाटील, शिवाजी दुर्गे, सागर भोईर, रवींद्र पाटील, लक्ष्मण कडू, सरपंच कमला देशेकर, उपसरपंच इंदिरा पाटील, उपसरपंच अनंता कडू, भगवान कडू, राजेंद्र कडू, हरिश्चंद्र पाटील, माजी सरपंच मंदा देशेकर, बाळकृष्ण पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरोखर सर्वांचं अभिनंदन करेन, कारण आपण 11 टायमिंग देऊन पण आपल्याला उशीर झालं तरी आपली मंडळी इथं सातत्याने उपस्थित राहिली, या परिसरातले कार्यकर्ते उपस्थित राहिले, त्यांचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचा अभिनंदन आभार व्यक्त करीन. तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलेली भारतीय जनता पार्टीने विकास कामं, या परिसरामध्ये आपण केलेली विकास कामं, ते कुठेतरी वाढदिवसानिमित्ताने आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. या उद्देशाने ही कार्यक्रमाचे आपण या खरोखर आम्हाला साहेब आपण संधी दिली आणि संधीचा आम्ही खरोखर केलेला विकास कामाचा पाठपुरावा या पाठपुराच्या माध्यमातून आज आपल्या हस्ते भूमिपूजन उद्घाटन कार्यक्रम संपन्न करून या आमच्या जनतेला अपेक्षा होती गावाची आमची स्मशानभूमी व्हायला पाहिजे. काही अंतर्गत रस्ते आपणच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज 4-4.5 कोटीची कामं केली आहेत. आपल्याला गटार नाले कॉम्पिटिकरून रस्तं आपल्या भारतीय जनता पार्टी प्रशांत दादा साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि काम करत असताना ते दिलेले शब्द पालन करून आमच्या गावाचा पूर्णपणे विकास करण्याचं काम म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून असू द्या, जिल्हा परिषद माध्यमातून असू द्या, आमदार साहेबांच्या निधीच्या माध्यमातून असू द्या, पण अनेक विकास कामे चिंधरण गावामध्ये झालेली आहेत याची सगळे ग्रामस्थांना जाणीव आहे.